विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ॲडमिशन पार्टनर यामधील उदाहरण क्रमांक दोन आणि आपला व्हिडिओ क्रमांक आहे बारा अकाऊंट झिरो थ्री झिरो एट या व्हिडिओमध्ये दोन नंबरचे उदाहरण कसे सोडवायचे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर एक्झाम्पल नंबर टू म्हणजेच ॲडमिशन पार्टनर या प्रकरणातील उदाहरण क्रमांक दोन आज आपण अभ्यासणार आहोत आणि आपल्या या व्हिडिओचा क्रमांक आहे बारा अकाऊंट झिरो थ्री झिरो एट आठव्या आठवं हे व्हिडिओ आहे आपला ॲडमिशन चॅप्टरचा या व्हिडिओमध्ये आपण दुसरं एक्झाम्पल अभ्यासणार आहोत तर उदाहरण मी तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितले की उदाहरण पहिल्यांदा वाचून समजून घ्या आणि नंतर मग आपण त्यामध्ये काय दिलंय काय नाही ते आपल्याला समजते त्यानंतर काय विचारलंय हेही आपल्याला समजते त्यानुसार आपण आपण अपन उत्तरं लिहिण्याची तयारी करू शकतो चला तर मग पहा पद्मा अँड कुमोद दे शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशियो थ्री इज टू टू पार्टनरशिप इन पार्टनरशिप फॉर्म देयर बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टीफस्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन वॉज ॲज अंडर आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे पद्मा आणि कुमुदचं आपल्याला रेशो दिला आहे तिन्स दोन न, न नफा तोटा वाटपाचा आणि त्यांनी त्यांच्या फर्ममध्ये एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं जे बॅलन्सशीट आहे ते आपल्याला दिलेलं आहे बॅलन्सशीट ॲज ऑन एकतीस मार्च दोन हजार एकोणीस तर बघा बॅलन्स शीटमध्ये लायब्रेरी साईडला आपल्याला क्रेडिटर्स बिल्स पेपल बँक लोन्स जनरल रिझर्व कॅपिटल्स आता एक लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनो आता आपल्याला माहीत झालं आहे की ॲडमिशन या चॅप्टरमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आणि लेजर दोन्हीही आपल्याला तयार करता आलं पाहिजे पहिल्या उदाहरणात मी तुम्हाला संपूर्ण लेजर संपूर्ण जर्नल एंट्रीज तयार करून दाखवलेले आहे म्हणून तुम्हाला मी सांगितले झालेली उदाहरणाची फुल प्रॅक्टिस करत चला तर आता याही उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलं आहे त्यानुसार आपण तयार करणार आहोत तर इथे आपल्याला जनरल रिझर्व आहे आता बघा लॅबिलिटी साईडचे जे ॲटम्स आहेत ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे इफेक्ट होतात आणि जर प्रमाणे ॲडजस्टमेंट नसेल तर मात्र सर्व उदाहरण किंवा ॲडजस्टमेंट संपल्यानंतर ज्या लॅबरिटीवर कोणतेही ॲडजस्टमेंट आलेली नाही ती लॅबिलिटी जशीच्या तशी नवीन शीटला घ्यायची असते त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर आता इथे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं बॅलन्स शीट आहे तर आपण आता पाहूया तर तुम्हाला मी आता ही लॅबिलिटीजबद्दल सांगितलं आहे ऍडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे बदल करा नसेल तर जशीच्या तशी घ्यायची आहे जनरल रिझर्व आता मग हा जनरल रिझर्व रिझर्व फंड असं दिलेला असेल तर, तर काय करायचं तो ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचा ओल्ड पार्टनरचा रेशो आहे पार्टनर तीनच दोन दिसतोय ब्लॅक कलरमध्ये तर तो रेशोमध्ये ती जनरल रिझर्वला काय करायचं आहे वाटून द्यायचं आहे त्यानंतर कॅपिटल जर आपण आता कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं असेल तर कॅपिटलचा हा क्रेडिट बॅलन्स आहे त्यामुळे कॅपिटल अकाउंट ओपन करायचं त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन पद्मा कुमुद पंचेचाळीस हजार छत्तीस हजार लिहून टाकायचं दॅट इज अ ओपनिंग बॅलन्स ओके म्हणजे आता जनरल रिझर्व वाटला जाईल कॅपिटल ट्रान्सफर होतील रायली लायबिलिटी फक्त थी तीनच याच्यावर जर ॲडजस्टमेंट असेल तर त्याप्रमाणे सोडवा नसेल तर त्याप्रमाणे मग जसेचे तसे घ्या आता आपण जाऊया या कडे ओळख करतोय आपण सर्व आयटमची काय करायचं ते पण तुम्हाला मी लगेच सांगतोय बँक आता बँक दिलेला आहे बावीस हजार पाचशे जर बँक अकाउंट रिलेटेड जर ट्रान्झॅक्शन असतील आणि लेजर वगैरे काढायचं असेल तर हा आपण काय आहे बँक अकाउंट ओपन करायचं हा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन बावीस हजार पाचशे घ्यायचा आणि काय असेल ते सर्व ट्रान्झॅक्शन इंट्रीज बँकेच्या करायच्या बँक अकाउंट पुन्हा क्लोज करायचं जो क्लोजिंग बॅलन्स येईल तो पुन्हा परत बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊन टाकायचं जर काहीच ॲडजस्टमेंट नसतील तर जसाच्या तसा लिहायचा पण शक्यतो बँक अकाउंटला ॲडजस्टमेंट किंवा ट्रान्झॅक्शन होतात त्यामुळे ॲडजस्टमेंट येतातच ठीक आहे तर आता पुढे आहे बिल्स रिसिवेबल हां इथे मात्र तोच नियम लागू पडेल ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे बदल करा नाही तर सर्वात ॲडजस्टमेंट संपल्यानंतर ॲटम जसाच्या तसा लिहून टाका डेटर्सही तसंच आहे जो नियम बी आरला सांगितला तोच डेटर्सला आहे लक्षात मग डेटर ची पण त्याप्रमाणे आपण इफेक्ट द्यायचा आहे आर च्या बाबतीत पण तसंच आहे आरडी तुमची एवढीच राहिली का कमी झाली किंवा जास्त झाली का यावर इफेक्ट अवलंबून असेल थोडक्यात ऍडजस्टमेंट असेल वाढ झाली असेल कमी झाला असेल त्याप्रमाणे इफेक्ट आपण द्यायचा आहे जर नाही काही त्याच्यावरची ॲडजस्टमेंट तर अशा सर्व ॲसेट जशाच्या तशा बॅलन्सशीटच्या लायब्रेटी साईडला सॉरी आसेट साईडला लिहून टाकायच्यात म्हणजे लायब्रेटीचे आयटम लायब्रिटीला जातील ॲसेटचे आयटम आसेटला जातील की की ज्यावर काहीही ॲडजस्टमेंट नाही पण हे कधी लिहायचं आहे सर्व ॲडजस्टमेंट सोडून झाल्यानंतर लिहायचं आहे ते ठीक आहे मग आपण आता ॲडजस्टमेंट आहे नाही हे आपल्याला लगेच कळणार आहे पुढं पाहूया आपण आता स्टॉक स्टॉक फर्निचर मशिनरी बिल्डिंग चार बाबतचे मी नियम तुम्हाला सांगितलेले या सर्व काय आहेत असेट आहेत आता खाली पहा ऑन वन फोर टू थाउजंड नाईनटीन दे ॲडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स त्यांनी एक चार दोन हजार एकोणीसला ला आशाला काय केलेलं आहे भागीदारीमध्ये प्रवेश दिलेला आहे म्हणजेच पार्टनरशिप फॉर्म मध्ये प्रवेश दिलेला आहे मग आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस आता ह्या समजा आज ही तारीख आहे आज किती तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस उद्या किती तारीख असेल सांगा पटकन एक एप्रिल दोन हजार एकोणीस बरोबर की नाही आता इथं वाक्य पहा एक एप्रिल म्हणजेच एक चार ऑन वन फोर टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे थोडक्यात हे बॅलन्स शीट मागच्या वर्षाचं क्लोजिंग बॅलन्स शीट आहे आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे एक चारला त्याच दिवशी आशाला काय केलेलं आहे त्यांनी पार्टनरशिपमध्ये प्रवेश दिलेला आहे आल्या तारीख लक्षात तुमच्या आता ही आता ॲडजस्टमेंट किंवा इन्फॉर्मेशन पहा टर्म्स पहा फॉर वन हाफ शेअर इन प्रॉफिट इन फ्युचर आशा शूड ब्रिंग रुपीज थर्टी थाउजंड फॉर कॅपिटल अँड रुपीज फिफ्टीन थाउजंड फॉर गुडविल इन कॅश म्हणजे तिला आशाला ॲडमिट केलेला आहे प्रवेश दिलेला आहे भागीदारीमध्ये आणि तिला भविष्यामधील अर्ध्या नफ्याचा हिस्सा देण्या देण्यात देण्याचं निश्चित केलं आहे मग ती त्या बदल्यामध्ये काय काय घेऊन येते तर ती कॅपिटलसाठी तीस हजार रुपये घेऊन येते आणि गुडविलसाठी पंधरा हजार रुपये रोख रक्कम घेऊन येते आणि लक्षात मग इथे आपल्याला कॅपिटल आणल्याची एंट्री करायची अशा कॅपिटल घेऊन येत आपण सर्व जनरल एंट्री शिकलो आहोत तुम्ही मागील माझे सर्व व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की आपण कोणत्या जर्नल एंट्रीज या ॲडमिशन चॅप्टरमध्ये होणार आहेत किंवा लेजरवरनं तुम्हाला मी तेही शिकवलं कसं बनवायचं आहे जर्नल एंट्रीज आणि जर्नल एंट्रीजवरून लेजर तो तो तर ठीक आहे तर कॅपिटल आणल्याची एंट्री या ठिकाणी करावं लागेल आपल्याला त्यानंतर पंधरा हजार रुपये गुडबिल आणले पुन्हा कॅशमध्ये तर गुडबिल आणल्याची सुद्धा एंट्री करावी लागेल म्हणजे इथे तुम्हाला एक आणि दोन एंट्रीज होणार आहे ओके दोन एंट्री म्हणजे दोन ठिकाणी परत पोस्टिंग सुद्धा होणार काही असतं आपल्याला काय प्रश्न विचाराव जर विचारो लेजर विचार, काही विचारो आपल्याला दोन्ही आलं पाहिजे दोन नंबर पहा हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर म्हणजे जी पंधरा हजार रुपये पार्टनर हे आशा घेऊन आलेली आहे गुडविल कॅशमध्ये त्यातली अर्धी रक्कम जुने भागीदार काय करतायत काढून घेत आहेत आल लक्षात तर त्याची एक एंट्री आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे त्यानंतर पहा स्टॉक इज डेप्रिसिएटेड बाय टेन पर्सेंट अँड मशिनरी बाय फाईव्ह पर्सेंट ही ॲडजस्टमेंट आपल्याला आता सर्व ठिकाणी म्हणजेच फायनल अकाउंट नॉट फॉर प्रॉफिट या दोन्ही ठिकाणी झालेली आहे तिसऱ्या ठिकाणी पण तशीच आलेली आहे नवीन याच्यामध्ये काही नाही बरोबर याचे दोन इफेक्ट होतात आसेट साईडला तुम्ही दहा टक्क्याने डेपिसेशन काढा लेस करा अमाऊंट आउटरला घ्या आणि दुसरा इफेक्ट परत फायनल अकाउंट असेल तर पी एलच्या डेबिटला नॉट फॉर प्रॉफिट असेल तर एक्सपेंडिचरला आणि मग इथे कुठे देणार इथे देणार आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला म्हणजेच पी अँड एल ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला तिन्ही ठिकाणी शब्द बदलले अकाउंट तेच आहे विद्यार्थ्यांना टायटल त्या त्या विषयानुसार बदललेले आहेत म्हणजे आपण फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एक्सपेंडिचर अकाउंट आणि इन्कम असं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहितो बरोबर डाय्या बाजूला एक्सपेंडिचर आहे पण त्यानंतर आपण आता ॲडमिशनमध्ये इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो किंवा त्याला नावच आहे दुसरं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ठीक आहे म्हणजे इथेही आपल्याला तेच करायचं आहे दोन इफेक्ट या ठिकाणी दोन या सेटचे होतील आता इथे ते दोन इफेक्ट झाले की त्या अकाउंटला इफेक्ट जातं बरोबर आणि इथे तुम्हाला दोन एंट्री होताना दिसतील स्टॉकची एक एंट्री होईल मशिनरीची एक एंट्री होईल किंवा तुम्ही ही कंबाईन सुद्धा एंट्री करू शकता त्यानंतर चार नंबरची ॲडजस्टमेंट पहा तर इथे तीन नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ही स्टॉक आणि मशिनरीवरती आहे तर मी तुम्हाला स्टॉक इथे स्टॉक दिसतोय तर स्टॉकच्या पुढे काय करा तीन नंबरची ॲडजस्टमेंट जी आहे इथे ती मी तीन लिहून ठेवतोय बरोबर त्यानंतर तीन नंबर अजून काय सांगितलं मशनरीला सांगितलंय तर मी आता मशिनरीला सुद्धा काय करतोय तीन नंबर देतोय ठीक आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल लक्षा की इथे तीन नंबरची ॲडजस्टमेंट या आयटमवर आलेली आहे आता चार नंबरची ॲडजस्टमेंट जी आहे ती आर आहे बरोबर म्हणून मी इथे चार नंबर देतोय ठीक आहे आता बघा पाच नंबरची वाचा फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड टू रुपीज सिक्स्टीन थाउजंड फिफ्टी अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय ट्वेंटी पर्सेंट म्हणजे ही आता पाच नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे फर्निचर आणि बिल्डिंगवरती आहे आणि दोघांचीही व्हॅल्यू वाढली इथे परत तुम्हाला तुम्ही सेपरेट एंट्री जर केली फर्निचरची तर इथे एक एंट्री होईल बिल्डिंगची एक एंट्री होईल ओके पण कंबाईनसुद्धा तुम्ही एंट्री करू शकता म्हणजे जसं स्टॉक मशिनरी आणि आरडीची एकत्र एंट्री होऊ शकते त्याचप्रमाणे ती सेपरेटसुद्धा होऊ शकते आता आपल्याला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे मी तुम्हाला दोन्ही सांगणार आहे आलं लक्षात तुम्हाला जे सोपं वाटेल दे ते तुम्ही घ्या तर आता इथे आपण जाणार फर्निचर आणि बिल्डिंगला पाच नंबर देऊया फर्निचर आणि बिल्डिंग पाच नंबर म्हणजे त्याच्यावर पाच नंबरची ॲडजस्टमेंट आहे असा त्याचा अर्थ हो। मग आपण उदाहरण सोडवताना त्याचा विचार करणार तर हा पॅटर्न माझा तुमच्या लक्षात आला असेल माझ्या आत्तापर्यंत सर्व व्हिडिओला मी अशाच प्रकारे सिस्टीम करत असतो आणि मग माझं उदाहरण सोडवताना माझं काहीही ॲटम लिहायचा राहून जात नाही मी काही विसरत नाही माझं शंभर टक्के सोल्युशन करेक्ट येतं ठीक आहे पाच नंबरची ॲडजस्टमेंट संपली आपल्याला काय विचारले पहा पाच द नेसेसरी जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म म्हणजे फर्मच्या पुस्तकामध्ये आपल्याला आवश्यक त्या जनरल एंट्रीज तयार करायला सांगितलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण उदाहरण वाचून घेतलंय कोणते ऍडजस्टमेंट साधारणपणे कुठे इफेक्ट होतात ते पाहून घेतलंय तर आपल्याला या ठिकाणी तयार करायचंय पास नेसरी इन द बुक्स ऑफ फॉर्म तर आपल्याला माहित आहे की जनरल एंट्रीज तयार करत असताना आपल्याला ला लास्ट एंट्रीसाठी प्रॉफिट अँड लॉस जो बॅलन्स आहे तो शोधायचा असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणतो ते आपल्याला नक्कीच तयार करावं लागेल आणि त्याच्याशी सपोर्टेड जे अकाउंट्स आहेत तर ज्याची गरज भासेल ते आपण ओपन करायचे आहेत मग बँक अकाउंट असेल गुडविल अकाउंट असेल पार्टनर्स लोन अकाउंट असेल जे उदाहरणात दिले त्याप्रमाणे आपण तयार करायचं आहे आणि आपण शेवटची एंट्री त्या ठिकाणी करायची आहे तर मग आता आपण आता काय करूया जनरल एंट्रीच आखायचं आहे सोल्युशनमध्ये साधारणपणे वरच्या वेळीला इन द बुक्स ऑफ तिघांचं दिलेलं आहे ना इन द बुक्स ऑफ पद्मा कुमुद आणि आशा म्हणायचे पहिल्या ओळीला त्याच्यानंतर खालच्या वेळीला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म इथं फर्मच्या ऐवजी त्याला नाव द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ पद्मा कुमुदानी आशा इथे पुढं म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर त्यांना जर्नल आखून घ्यायचं आहे पूर्णपणे साधारणपणे तीस एक ओळीचा अंदाजे आखायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गरज पडणार आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ते एक तयार करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गरज पडणार असेल तर गुडविल अकाउंट आहे बँक अकाउंट आहे तर, तर इथे आपल्याला गुडविलची गरज पडते पडते म्हणजे ट्रान्झॅक्शन समजण्यासाठी आपण गुडविल अकाउंट बँक अकाउंट ओपन करायचं आहे जेणेकरून आपल्या चुका शंभर टक्के कमी होणार आणि लक्षात तर या ठिकाणी एवढं आपल्याला तयार करायचं आहे तर मी तुम्हाला ते दाखवतो वेळेप्रमाणे तर आपण आता जाऊया प्रत्यक्ष उदाहरणाकडे बघा एवढं सगळं आखून झाल्यानंतर मग आता सुरत पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची पद्मा कुमुद बरोबर प्रॉफिट लॉस रेशो आज दोन हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिलं आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस तर हा आज दोन रेशो एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं बॅलन्स शीट आणि आता आपल्याला दिलेली आहे लायबलिटि साईड मी तुम्हाला सांगितलं कॅडिटर्स बिल्स पेपर काही ऍडजस्टमेंट आली का बँक लोनवर नाही आली त्याचा आपण विचार नाही करायचा आता या ठिकाणी ती शेवटच्या वेळेस आपल्याला गरज पडली तरच आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार नाही तर नाही त्यानंतर जनरल रिझर्व आहे तो, तो, तो काय करायचा आहे मात्र आपल्याला वाटून द्यायचा आहे आणि लक्षात जनरल रिझर्व त्यांचा जो रेशो आहे तीन आज दोन या रेशोमध्ये काय करायचं आहे वाटून द्यायचं आहे म्हणजे आता तीन अधिक दोन पाच याला पाचने जर भागलं तर पंधराशे पंधरा तरी पंचेचाळीस आणि पंधरा तुमतीस असं चार हजार पाचशे आणि तीन हजार दो असे दोन आपल्याला भाग पडतील तीन दोन त्याप्रमाणे आपण काय करायचा जनरल रिझर्व वाटून द्यायचा मग वाटून देताना आपण काय करणार एंट्री जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू दोन पार्टनरची नावं पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होते आणि मग जनरल एंट्रीजमध्ये जायचं आहे आणि ती एंट्री लिहून टाकायची बघा जनरल एंट्रीज जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट सात हजार पाचशे टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट चार हजार पाचशे टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट तीन हजार रुपये आले सर्वांच्या लक्षात आणि आपल्याला इथे सांगितले तुम्हाला ऑन वन फोर टू थाउजंड नाईन्टीन ही डेट आहे या दिवशी सगळं घडतंय आणि म्हणून जर्नल एंट्रीच्या डेट कॉलममध्ये एक चार एकोणीस ही तारीख लिहून टाकायची आणि ही तीस तारीख सर्व एन्ट्रीजला आपण लिहायची हे बघा मी लिहिलेली आहे दिसते तुम्हाला सर्वांना ओके चला आता हे जनरल रिझर्व जर कळलं तर एंट्री नॅरेशन लिहून टाकायचं बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स किंवा तुम्ही तुमच्या शब्दात नॅरेशन लिहा तुम्हाला जे शब्द सोपे वाटतात ते वापरा पुस्तकाप्रमाणे किंवा याप्रमाणे चाललं पाहिजे असं काही नाही तर हे वाटप कळालं सर्वांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचे त्यानंतर आता पुढचं पाहा कॅपिटलचे जे रेशो दिलेले आहेत कॅपिटल अकाउंट ओपन करायचं तर आता या उदाहरणात आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करण्याची गरज नाही कारण आपल्याला त्यांनी पूर्ण लेजर विचारलेलं नाही त्यांनी फक्त जनरल एंट्रीज विचारल्यात आणि त्याची गरज आहे आपल्याला तर आपल्याला रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लागणार आहे ते आपण ओपन करणारे आणि गुडविल अकाउंट लागेल ते एक आपण ओपन करणार आहे बाकीचं ओपन करायची गरज नाही मग इथे कॅपिटल अकाउंट असते तर आपण ते बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स लिहून टाकले असते बाय बॅलन्स ब्रॉडॉ ओके आता झालं लायबिलिटी साईड पूर्ण त्यानंतर बँक अकाउंट आहे इथे बँक अकाउंट ओपन करायची गरज नाही आहे असतील तर आपण तुम्ही आपण काय करायचं आहे बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन बावीस हजार पाचशे लिहायचे आणि ऑदर ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी नोंदवायच्यात पण इथे लेजर आपल्याला ले काढायचं नाही त्यामुळे याचा विचार करायचा नाही बिल्स बाबतीत बाबतीतसुद्धा तसंच आहे डेटरच्या बाबतीतही तसंच आहे कारण त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आणि ते असेच असे आयटम आपण बॅलन्सशीटला लिहून टाकायचे पण इथे बॅलन्सशीटच काढायला सांगतील नाही जर काढायला सांगितलं तर मात्र ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते सर्व जशीच्या तसे घेऊन टाका ठीक आहे त्यानंतर आता लेस आर डी याच्यावर आता ॲडजस्टमेंट आहे काय ॲडजस्टमेंट आहे आपण पुन्हा एकदा पाहूया आर डी इज टू बी मेंटेन ॲट रुपीज थ्री थाउजंड आता आर डी किती झालेली आहे तीन हजार आता आर डी म्हणजे काय तर रिझर्व फॉर डे दे... डाउटफुल डेप्ट्स संशयित बोडीत कर्ज म्हणजे आपण उधारीवर माल जेव्हा विक्रेता विकतो आणि त्याची उधारीची नोंद करून ठेवतो हो आणि परंतु ती नोंद करून ही खूप दिवस होतात समोरचा ग्राहक मात्र पैसे देत नाही आणि तो देणार नाही अशी थोडीशी खात्री त्या विक्रेत्याला व्हायला लागते ला 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 तेव्हाच तो म्हणतो डाउटफुल डेप्ट माझं हे आता बुडणारं पैसे आहेत बुडणारं कर्ज आहे त्यालाच आपण म्हणतो डाउटफुल डेप्ट अशी रक्कम आपण काय करतो आपला लॉसच समजतो बरोबर आहे आता मला तुम्ही सांगा अगोदर इथं नियोजनामध्ये बॅलन्स शीटला किती दिसते तुम्हाला ऑलरेडी दोन हजार चारशे चार नंबरची ॲडजस्टमेंट सांगते की कशी मेंटेन करा किती रुपये मेंटेन करा तीन हजार रुपये मेंटेन करा याचा अर्थ मला सांगा तुमचे डाउटफुल ड्रिप्स वाढले की कमी झाले म्हणजे ऑलरेडी तुमची वाढली की कमी झाली तुमचे बुडीत कर्ज वाढलं की कमी झालं तर वाढलं किती रुपयांनी वाढलं चोवीसशे होतं तीन हजार झालं म्हणजे आता तुमची उधरी तुमच्या अंदाजाला लक्षात अरे बापरे आता मला शेवटच्या दिवशी लक्षात आलं की माझे चोवीसशे रुपये बुडणार आहे असा अंदाज आहे आता मला असं कळालं शेवटच्या दिवशी शे शे की अजून माझी बुडीत कर्जाची रक्कम वाढते तर किती रुपयांनी वाढली सहाशे आता मला सांगा सहाशे रुपयाने बुडीत कर्जाची रक्कम वाढली इथं तुमचा प्रॉफिट झाला की लॉस साधा विचार करा बुडीत कर्जाची रक्कम वाढली हे पैसे बुडणार आहे आपले इथे प्रॉफिट एका लॉस आहे काही इन्कम्स गेन्स एक्सपेन्सेस ते ले ले। तर सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात आलंय की इथं आपला सहाशे रुपयांनी लॉस वाढलेला आहे म्हणजे मला तर सांगा लॉस जर झाला तर आपण पी एलच्या डेबिटला टाकणार की क्रेडिटला डेबिटला डेबिटला सगळे एक्सपेन्सेस येतात लॉसेस येतात आणि क्रेडिटला काय येतो गेन्स आणि इन्कम्स म्हणजे इथे सहाशे रुपयांची आडळी जी वाढलेली आहे म्हणजे सहाशे रुपये अजून आप आपले दुका दुकानदाराचे काय होणारे बुडणार आहे म्हणजे इथे त्याचा लॉस झालेला आहे याचा इफेक्ट आपण शंभर टक्के कुठं द्यायचा आहे पी एलच्या डेबिटला मग आता आपण म्हणजेच पी एलच्या डेबिट म्हणा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला म्हणा मग आपण आता काय करणार किती रुपये आला लक्षात तुमच्या तीन हजार वजा दोन हजार चारशे फक्त सहाशे रुपयाचं इफेक्ट द्यायचं आहे लक्षात म्हणून जायचं कुठं द्यायला इफेक्ट द्यायला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस आता चा आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि इथे आपल्याला डेबिटला आहे आणि तिथे काय लिहायचं आहे टू आरडी सहाशे रुपये दिसते तुम्हाला सर्वांना इथे टू आरडी लिहिलेलं आहे ओके दिसते सर्वांना टू आरडी सहाशे रुपये ओके आला इफेक्ट इथे सहाशे सहाशे कसा आला कळालं का तुम्हाला सर्वांना इथे आपण कसं काय केलं ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला वाटलं असं लिहून दाखवतो तीन हजार झाली त्यांनी सांगितले अगोदरची दोन हजार चारशे होती दोघांचा डिफरन्स काढला आणि तो तिथे सहाशे रुपये लिहून टाकला आल लक्षात सर्वांना आता इथे एंट्री काय झाली पहा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट काय एंट्री झाली पहा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट आणि त्याच्यानंतर आपण बघतो की मग कोणाच्या डेबिटला जायचं आहे ओके तर इथे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू आर डी अकाउंट आणि आर डीच्या अकाउंट साईडला क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट मग इथं जी एंट्री झाली तीच आपण आता जनरल एंट्रीमध्ये जाऊन लिहायचं आहे काय लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू आर डी अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री बघा तुम्हाला दाखवतो लगेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट आलं त्याच्या खाली इथं बघा टू आर डी अकाउंट क्रेडिट आता इथे आदे� काय केलं आहे आपण इथे सेपरेट एंट्रीसुद्धा छोटीशी तुम्ही एंट्री करू शकता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट सहाशे टू आर डी अकाउंट क्रेडिट सहाशे बस इतकी एंट्री करू शकता कंबाईन एंट्री करण्याची गरज नाही पण आपल्याला वेळ असेल म्हणजे वाचण्यासाठी आपण कंबाईन एंट्रीसुद्धा करू शकतो कारण जेवढ्या आपण डेप्रिसिएशन झालेलं आहे डिक्रीज झालेलं आहे व्हॅल्यू लॉस झालेलं आहे ते सगळे आपण याचप्रमाणे टाकणार आहोत तर आपण आता उदाहरण पूर्ण अजून वाचलं लक्षात येईल की स्टॉक आणि मशिनरीचं पण काय झालेलं आहे डेप्रिसिएशन आहे म्हणून ते सुद्धा इथे आलेले आहेत त्याची कंबाईन एंट्री आपण घेतलेली आहे तर आता अशा प्रकारे इथे काय करणार आपण त्याची नोंद करणार आणि म्हणून आता बघा पुढे पाहता स्टॉक स्टॉक किती दिलेला आहे छत्तीस हजार त्याच्यावर तीन नंबरच्या ॲडजस्टमेंट स्टॉक इज डेप्रिसिएटेड बाय टेन पर्सेंट मग स्टॉकची व्हॅल्यू दहा टक्क्याने काय झाली आहे डेप्रिसिएट झालेली मग दहा टक्के म्हणजे तीन छत्तीस हजारावरती दहा टक्क्याने कॅल्क्युलेशन करायचं छत्तीस हजारावरती दहा टक्क्यानं जर कॅल्क्युलेशन केलं मी तुम्हाला दाखवतोय हो बघा इथे डेप्रिशिएशन ऑन मशनरी पंधरा हजार आहे त्याच्यावर पाच टक्के आहे पाच टक्क्यानं टक काढलं तर पंधरा हजार गुणिले पाच शेत शंभर बरोबर आलेलं आहे बघा माझं दोन शून्य दोन शून्य कट करा एकशे पन्नास गुणिले पाच सातशे पन्नास आलं डेप्रिशिएशन मशनरीवरचं आणि स्टॉ स्टॉकचं डेप्रिसिएशन किंवा डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ इन स्टॉक स्टॉकची व्हॅल्यू कितीने कमी झाली तर प याचे पण आहे आपल्याला स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे तर स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आपल्याला त्यांनी स्टॉक आहे छत्तीस हजार रुपये बरोबर मग छत्तीस हजार आपण काय करणार आहोत नोट काढणार आहोत इथे छत्तीस हजार गुणिले पाच छेद शंभर मग दोन शून्य दोन शून्य कट करा नाही का मग आता तीनशे साठ गुणिले पाच मग तीनशे साठ गुणिले पाच बरोबर त्याचं जे आले गुणाकार जो आहे तो लिहा आपल्याला स्टॉकचं सांगित दहा टक्क्याने इथे छत्तीस हजार गुणिले दहा चेत शंभर बरोबर इथे दहाचे शंभर घ्या म्हणजे दहाचे तीनशे साठ गुणिले दहा बरोबर उत्तर येईल आपलं तीन हजार सहाशे रुपये पुढे लिहून टाका तीन हजार सहाशे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय करणार हो। आहोत डेप्रिसिएशन कार्डलंय आता हे दोन्ही पण अमाऊंट काय झालेत आपण पी एल डेबिटलाच टाकणार आणि मग इथे परत आपण आताच्या डेबिटला आहे आणि तिथे काय करायचं आहे हे बघा इथे यायचं रिव्हॅल्युएशन डेबिटला परत लिहायचं आपण मग आता स्टॉकचे किती आले होते आपण तीन हजार सहाशे आणि मशिनरीचे किती आलं डेप्रिसिएशन सातशे पन्नास आणि म्हणून इथे आपण काय करायचं पी एलच्या डेबिटला इफेक्ट देतो आपण देतो की डेप्रिसिएशनचा इफेक्ट आसेटला वजा करतो जेवढी अमाऊंट लेस लेस केली डेप्रिशिएशनची तिचा दुसरा इफेक्ट आपण पी एलच्या डेबिटला देतो आणि मग तोच इफेक्ट इथ आला टू स्टॉक तीन हजार सहाशे टू मशिनरी अकाउंट सातशे पन्नास आज लक्षात दुसरा इफेक्ट आला लक्षात पहिला लॅब बॅलन्स शीटमधून वजा करतो आणि डेप्रिशिएशन अकाउंट ऍडजस्टमेंट आग सोडवली की दोन इफेक्ट याप्रमाणे होतात आपल्याला माहिती आहे तर आता बघा एंट्री काय झाली ते पहा आता इथे एंट्री काय सांगते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट बरोबर बुरु। आणि टू स्टॉक अकाउंट क्रेडिट टू मशनरी अकाउंट क्रेडिट आणि मग अशी आपण आर केलं तर टू आर डी अकाउंट क्रेडिट तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत या तीनही अकाउंटची कंबाईन एंट्रीसुद्धा करू शकतो आणि आपल्याला जर समजा हे अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला सांगितले तुम्ही सेपरेट एंट्रीसुद्धा लिहू शकता प्रत्येकाचं तेच लिहायचं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट परत लिहायचं अमाऊंट छत्तीसशे छत्तीसशे घेऊन टाकायची परत तीच एंट्री प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू मर्सरी अकाउंट क्रेडिट सातशे पन्नास सातशे पन्नास परत प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू आर डी अकाउंट क्रेडिट सहाशे सहाशे अशा प्रकारे तुम्ही सेपरेट एंट्रीसुद्धा करू शकता तर आता इथे जी एंट्री तुम्हाला मी सांगितली तीच इथे जाऊन काय करायची जनरल एंट्रीजमध्ये लिहून काढायची मग आता बघा इथे काय आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट ते तिन्ही अमाऊंट जे आहेत स्टॉक मशनरी आर इथे एकत्र घेतलेले आहेत मी आणि तुम्ही एक अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा मी आता मग यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सुट आ, सेपरेट एंट्रीसुद्धा लिहू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल ते लिहा मग आता तीन हजार सहाशे सातशे पन्नास आणि सहाशे आल लक्षात तिघांची बेरीज करा आणि याच्या डेबिटला घेऊन टाका आले लक्षात सर्वांच्या तर अशा प्रकारे आपण आता ही एंट्री पूर्ण केलेली आहे म्हणजे आता बघा आर स्टॉक आणि मशनरी तिन तिघांचंही आपण आता इथे घेऊन टाकलं आहे आता फर्निचरवर पाच नंबर आहे त्यानंतर ता वरती सुद्धा पाच नंबर आहे तर काय हे ऍडजस्टमेंट ती वाचा फर्निचर शूड बी ऍप्रिसिएटेड रुपीस सिक्सटीन थाउजंड फिफ्टी अँड बिल्डिंग टू बी ऍप्रिसिएटेड बाय ट्वेंटी पर्सेंट याचा अर्थ फर्निचर आणि बिल्डिंग या दोघांमध्ये वाढ झालेली आहे काय झालेली आहे अप्रिसिएशन मग आता ऍप्रिसिएशन असेल तर आपला याचा अर्थ इथं काय झाला गेन्स इन्कम झाला ओके म्हणजे हा जर गेन्स आणि इन्कम आता आपण कुठं लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बरोबर आहे की नाही इनकम गेन झालं तर आपण क्रेडिटला लिहितो आणि लॉस आणि एक्सपेन्सिस असेल तर डेबिटला लिहितो आता हे वरचे तीन आयटम होते हे लॉस आणि एक्सपेन्सिस होते म्हणून डेबिटला लिहिले फर्निचर आणि बिल्डिंग वर मात्र ॲप्रिशिएशन म्हणून हे कुठे लिहिणार कुठे लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला मग आता जर चला आपण जाऊया तुम्हाला बघा लेजर दाखवतो मी आता पहिल्यांदा आपण वाटलं असतं नोट नोटसुद्धा आपण तुम्ही छानपैकी मी तुम्हाला जशी डेप्रिसिएशनचे नोट काढून दाखवली आहे तशी तुम्ही या ठिकाणी काही करा घरी वहीमध्ये तुमच्या ॲप्रिसिएशनच्या दोन्ही नोट्स काढा म्हणजे अवघड काही नाही त्याच्यामध्ये एक डायरेक्ट ट्वेंटी पर्सेंट आहे आणि एक डायरेक्ट बाकी आहे ओके तर बघा तुम्हाला मी ते ब्रॅकेटमध्ये दाखवलेलंच आहे मग आता बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन्कम झाला की नाही आपला आणि म्हणून कि इफेक्ट द्यायचा आहे बाय फर्निचर अकाउंट काय केलं मी सोळा हजार पन्नास व्हॅल्यू ॲप्रिशिएशन झालं की नाही ॲप्रिसिएशन होऊन व्हॅल्यू किती झाली सोळा हजार पन्नास झाली आणि उर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये किती दिली होती अगोदर व्हॅल्यू चौदा हजार शंभर म्हणजे किती रुपयाने वाढली तर दोघांची वजाबाकी करा तर वाढलेली रक्कम आहे एक हजार नऊशे पन्नास त्याच्यानंतर पहा खाली बिल्डिंग अकाउंट बिल्डिंग वीस टक्क्याने वाढली मग बिल्डिंगची किंमत होती पंचाळीस हजार त्याच्यावर वीस टक्के म्हणजे गुणिली वीज छेद शंभर मग कॅल्क्युलेशन करा उत्तर आलं आपलं नऊ हजार रुपये तर अशा प्रकारे नऊ हजारानं बिल्डिंगची व्हॅल्यू आपल्याला वाढलेली काय होते दिसते मग आता इथे अमाऊंट आली इन्कम आपण लिहिला लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओके आता इथे एंट्री काय झाली ते पाहत आपल्या कारण जनरल एंट्रीज लिहायच्या आहेत मग आता बघा एंट्री काय होते बघा मी तुम्हाला शिकवलंय लेजरवरनं जनरल एंट्री आणि जनरल एंट्रीवरनं लेजर आपण प्रत्येक उदाहरणात मी हे सर्व सांगण्याचा सारखा सारखा प्रयत्न करतोय तुम्हाला की तुम्ही जनरल लेजर लेजरकडे कसे जाऊ शकता आणि लेजरवरनं सुद्धा तुम्ही जनरल एंट्रीकडे पुन्हा परत तयार कशी करू शकता ही प्रत्येक उदाहरणात तुम्हाला हे सांगत आहे आणि तुम्हाला दोघ दोन्ही आलंच पाहिजे बघा आता एंट्री काय पहा प्रॉफिट अँड लॉस ॲड अकाउंट क्रेडिट बरोबर कशी वाचतो मी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट माझ्या याच्याकडे लक्ष द्या ॲरोकडे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट बरोबर बा बाय आता आलेले आहे इथे फर्निचर अकाउंट आलंय इथे बिल्डिंग अकाउंट म्हणजे इथे डेबिटच्या अकाउंटचं नाव आलेलं आहे मग एंट्री आपण पूर्ण वाचायची असताना आपण डेबिटच्या अकाउंटचं नाव काय करतो आधी घेतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट काय म्हणतो नंतर म्हणतो मग आता बघा फर्निचरची एंट्री पहा फर्निचर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट अशी एक एंट्री होईल होईल की नाही त्यानंतर बिल्डिंगची एक एंट्री होईल त्याचप्रमाणे एंट्री होईल काय बिल्डिंग अकाउंट डेबिट नऊ हजार टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट नऊ हजार तर आता इथे आपण ही कंबाईन एंट्री करू शकतो कशी करणार कंबाईन एंट्री फर्निचर अकाउंट डेबिट एक हजार नऊशे पन्नास बिल्डिंग अकाऊंट डेबिट नऊ हजार टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट दहा हजार दोघांची बिरीज करायची दहा हजार नऊशे पन्नास आले लक्षात तर अशा प्रकारे आपण कंबाईन एंट्रीसुद्धा तयार करू शकतो तुम्हाला जर वाटत असेल सेपरेट एंट्री लिहावी सोपं वाटत असेल तर सेपरेट लिहा बेरीज करायची गरज नाही आणि जर तुम्हाला असं असेल कंबाईन एंट्री करायची तर आपण कंबाईन एंट्रीसुद्धा करू शकतो तर मी तुम्हाला आता कंबाईन एंट्री केलेली दाखवतो चला आपल्याला एंट्रीज लिहायच्यात कारण बघा इथे फर्निचर आता अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट एक हजार नऊशे पन्नास आले बरोबर बर। तर इथे आपल्याला दोघांची मग आता बिल्डिंगचं नऊ हजार आले टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट दहा हजार नऊशे पन्नास आले सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे आपण इथे कंबाईन एंट्री करू शकतो सेपरेट केली तर काय होईल फर्निचर अकाउंट डेबिट एक हजार नऊशे पन्नास टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट एक हजार नऊशे पन्नास परत बिल्डिंग अकाउंट डेबिट परस एंट्री बिल्डिंग अकाउंट डेबिट नऊ हजार टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट नऊ हजार अशा प्रकारे आपण एंट्री लिहू शकतो आणि नॅरेशन बिईंग ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट किंवा तुम्हाला जे समजलं आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सोप्या शब्दात लिहू शकता आले लक्षात तर आता आपण जाऊया पुन्हा आपल्या उदाहरणाकडे आता बघा लॅब्रिटी साईड झाले नंतर आपण ज्याच्यावर ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण सोडवल्यात त्याच्या एंट्रीज तुम्हाला दाखवल्यात ले, लेजरही दाखवलं ले। आहे म्हणजे आता इथे आर डी झालं स्टॉक झालं फर्निचर झालं मशिनरी बिल्डिंग सर्व झालं आता आपण खालच्या वेळेला जाऊ ऑन ओन फोर टू थाउजंड नाईन्टीन दे ॲडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स त्यांनी आशाला एक चार दोन हजार एकोणीस रोजी ॲडमिट करून घेतलंय भागीदारीमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि तिला रेशिओ दिलेला आहे वन हाफ शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स भविष्यातला तिला अर्धा हिस्सा नफ्याचा देणार आहे आशा शुड ब्रिंग थर्टी थाउजंड कॅपिटल आता इथे आपल्याला लगेच एंट्री सापडते तर आशा तीस हजार रुपये साठी रोख रक्कम घेऊन आलेली आहे आता रोख रक्कम जरी असली तरी सर्व ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये होतात आता बँकेत जर ट्रान्झॅक्शन होत असतात आणि त्यामुळे आपण बँक गृहित धरूनच एंट्री करून टाकायची जरी कॅश असेल तरी किंवा मग तुम्हाला असं वाटलं कॅशवर बँक लावं तरी पण चालेल काही हरकत नाही तर इथे आपण एंट्री करूया बँक अकाऊंट मग आता पैसे आलेले आहेत आपल्याला कुणी दिलेले आहेत तर आशाने दिलेले आहेत कशासाठी दिले तिने कॅपिटल आणलेलं आहे बिझनेससाठी बरोबर मग इथे आपण एंट्री काय करणार बँक अकाउंट डेबिट थर्टी थाउजंड टू आशा कॅपिटल अकाउंट क्रेडिट थर्टी थाउजंड थर्टी थाउजंड्स आल्याची एंट्री करा बिंग कॅपिटल ब्रॉड बाय आशा मग तशी एंट्री पहा लगेच लिहायची आपण आता बँक अकाउंट डेबिट थर्टी थाउजंड्स टू आशा कॅपिटल अकाउंट क्रेडिट थर्टी थाउजंड बिंग कॅश ब्रॉड इन बाय आशा ऍज अ कॅपिटल तुम्ही तुमच्या शब्दात नॅरेशन लिहू शकता आले लक्षात आता पैसे आणल्याची तीस हजाराची एंट्री झाली आता पुढचं विधान वाचा पुढं काय आणलं अँड फिफ्टीन थाउजंड फॉर गुडविल इन कॅश आणि तिने रोख रक्कम म्हणून पंधरा हजार रुपये गुडविलसाठी सुद्धा आणलेले आहेत आणि मग आता परत आपण म्हणणार पैसे आले कशासाठी आले तर गुडविलसाठी आणि म्हणून आता इथे मग असे आ त्यांनी कॅपिटलसाठी आणले होते म्हणून आपण एंट्री काय केली बँक टू आशाच कॅपिटल इथे एंट्री काय करणार मग आता बँक अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू गुडविल अकाउंट क्रेडिट फिफ्टीन थाउजंड कारण तिने गुडविलसाठी पैसे आणले मग आता परत एंट्री लिहायची आपण बघा इथे खाली आलोय बँक अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू गुडविल अकाउंट क्रेडिट फिफ्टीन थाउजंड बिंग कॅश ब्रॉट इन बाय आशा ॲज गुडविल किंवा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता बिंग गुडविल बिंग आशा ब्रॉड गुडविल इन कॅश इन सिम्पल लँग्वेज ओके नो प्रॉब्लेम चला आता नेक्स्ट नेक्स्ट पहा हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर मग आता इथे काय करतात जी गुडविलची अमाऊंट आशाने आणलेली आहे ती ती गुडविलची रक्कम किंवा त्या गुडविल मधली अर्धी रक्कम जुने भागीदार काय करतात काढून घेतात आलं लक्षात तर इथे सुद्धा एक एंट्री होणार आहे आलं लक्षात तुमच्या मग आता अगोदर आपण काय करूया आणलेलं गुडविल जे आणलेलं आहे ते पहिल्यांदा काय करायचं की पार्टनर्सला वाटून द्यायचं आपण दुसऱ्या तिसऱ्या उदाहरणामध्ये शिकलेलो हो आहोत ऍडजस्टमेंटच्या एंट्रिया गुडविलच्या एंट्री बरोबर गुडविलची ट्रीटमेंट शिकलो कोणी ट्रीटमेंट ऑफ गुडविलमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही परत पहा कशा प्रकारे ऍडजस्टमेंट एंट्रीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर इथे आपण पहिल्यांदा काय करायचं गुडविल आणल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये आणि ते झाल्यानंतर त्याची आपण लेजर आणि एंट्री करायची त्यानंतर मग हाफ अमाऊंट विथड्रॉ केल्याची एंट्री करायची अगोदर आपण हे काय करूया डिस्ट्रीब्युशनची एंट्री चा, करूया मग त्यासाठी काय करायचं आहे सॅक्रिफाईस रेशो काढायचा तो सुद्धा तुम्हाला मी आपला जो व्हिडिओ आहे दोन नंबरचा बरोबर बारा अकाउंट झिरो थ्री झिरो टू म्हणजे तिसऱ्या टॉपिकमधला दोन नंबरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण तुम्हाला न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशिओ हा तो व्हिडिओ आहे तर तो तु तुम्ही तु पाहू शकता की कशा प्रकारे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशिओ काढून मी वाटून दाखवलेला आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी या उदाहरणात सुद्धा मी तुम्हाला काय करत आहे नोट काढून दाखवत आहे चला मी तुम्हाला आता सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा ते पाहा पण तत्पूर्वी त्यांनी काय दिलेलं आहे एक चे हा दोन असा रेशो दिलेला आहे हा रेशो हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार मग आपल्याला त्यांचा रेशो किती दिलेला आहे तीनच दोन हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे दोन पॉईंट लक्षात घ्या आणि आपण आता तुम्हाला नोट दाखवतो प्रकारे सॅक्रिफाईस रेशोची जे पुन्हा काढायचे आपण हा दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे सेम त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे बघा सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेशन दिसते सर्वांना फॉर्म्युला काय फॉर्म्युला सांगितलं आहे फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे तीन फॉर्म्युले आहेत न्यू म्हणजे पहिल्यांदा आहे बॅलन्स ऑफ वन नंतर नंतर न्यू बॅल न्यू रेशो आणि नंतर मग सॅक्रिफाईस रेशो असे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवा तीन फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही सॅक्रिफाईस रेशो काढू शकता बघा वन मायनस शेअर ऑफ अ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ वन बरोबर सेम त्याच उदाहरण आहे व्हिडिओ नंबर टू मध्ये असंच मी तुम्हाला दाखवलेलं आहे मग आता बॅलन्स ऑफ बॅलन्स ऑफ वन इज इक्वल टू वन मायनस शेअर ऑफ अ न्यू पार्टनर मग आता एक वाजा नवीन भागीदाराला किती हिस्सा दिलाय तर एक छेद दोन हाईन लक्षात तुमच्या मी तुम्हाला दाखवलं तर आता इतक्यात एक छेद दोन आणि तीनच दोन त्यांची रेशो आहे हा एक छेद दोन वाजा करा आता कॅल्क्युलेशन केलं एक मधून एक छेद दोन म्हणजे अर्धा वाजा केला किती अर्धा मग एकातून एक अर्धा केला तर किती शिल्लक राहील अर्धाच राहील म्हणून किती उत्तर आले खाली एक छेद दोन म्हणजे एक छेद दोन हा नवीन भागीदाराला हिस्सा दिला तर उरलेल्या दोन भागीदारांचा नफ्यातला हिस्सा किती आला एक छेद दोन आलं लक्षात तुमच्या तर यालाच आपण काय म्हणतो बॅलन्स ऑफ वन आता त्यानंतर आता काय करायचंय त्यांचा ओल्ड रेशो दिलेला आपल्याला आज दोन बरोबर मग आपण काय करायचं आहे नवीन रेशो शोधायचं मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला सॅक्रिफाईस रेशो जर वाटप करायचं असेल तर पहिल्यांदा बॅलन्स ऑफ वन काढावं लागतो आहे त्यानंतर मग आपल्याला न्यू रेशो काढावा लागतो आहे आणि नंतर मग सॅक्रिफाईजचा रेशो जो सूत्र आहे ते वापरून आपण सॅक्रिफाईज रेशो शोधणार मग आता दुसरा टप्पा आहे आपला जुना रेशो तीन आज दोन आता रिमेनिंग बॅलन्स आला एक शे दोन त्याचा उपयोग करा न्यू रेशो काढा न्यू रेशोचं सूत्र लिहा लिहिलं न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इन टू बॅलन्स ऑफ वन म्हणजे जुना भागीदारांचा जुना रेशो घ्या त्याला आलेल्या बॅलन्स ऑफ वनने गुणाकार करा आणि तो येईल त्यांचा जुना सॉरी नवीन रेशो तर आता काय करायचंय सूत्राप्रमाणे किंमत टाका ओल्ड रेशो आहे तीन दोन म्हणजे तीन अधिक दोन हा चेद पाच येईल तो येईल छेदस्थानी आणि तिचा हिस्सा आहे पद्माचा तीन तीन छेद पाच आला तिचा ओल्ड रेशो बॅलन्स ऑफ वन आत्ताच आपण काढलाय एक छेद दोन तो इथे लिहा एक छेद दोन आणि गुणाकार करायचा आहे सूत्राप्रमाणे कृती करा मग तीन गुणिल एक तीन आणि पाच गुणिल दोन दहा आलं लक्षात तीन छेद दहा आलं त्याचप्रमाणे करायचं आहे दोन छेद पाच गुणिल एक छेद दोन बरोबर दोन छेद दहा त्यानंतर आता तीन छेद दहा दोनशे दहा तिचा रेशो आलेला आहे न्यू रेशो मग आशाचा नवीन रेशो आहे आशाला दिलेला आहे एक छेद दोन परंतु आपल्याला दहा छेद सर्वांचा सारखा येण्यासाठी ॲडजस्टमेंट करावी लागेल काहीतरी तर गुणी गणिताच्या नियमाप्रमाणे आपण समान संख्येने गुणायचं आहे बरोबर छेद समान येईल आणि अंशाला त्या संख्येने गुणल्यास त्या रेशोमध्ये त्या हिश्याच्या प्रमाणामध्ये काही बदल होत नाही हा आपल्या गणिताचा नियम आहे आणि म्हणून पाच छेद दहा आलं ठीक आहे आता बरोबर दहा दहा दिसत आहे सर्वांना मग आता कशी मांडणी करायची बघा मी तुम्हाला हे ज्या पद्धतीने शिकवलं आहे तेच परत नोट दाखवतोय सगळी तीनशे दहा दोनशे दहा पाचशे दहा वगैरे नवीन रेशो काढायचा आहे दहा दहा कॅन्सल करून टाका सामान आले आहेत कट केलं आहे मी तीन आज दोन आज पाच दिसते माता पद्मा कुमुद आणि आशा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्री इस टू टू इस टू फाईव्ह तीन आज दोन आज पाच ठीक आहे तर आता आले लक्षात तुमच्या पहिली स्टेप काय केली आपण बॅलन्स ऑफ वन काढलं बघा तुम्हाला काढायचं आहे का सॅक्रिफाईज रेशो मी तुम्हाला त्यावेळेस दोन नंबरच्या उदाहरणात व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले प्रॅक्टिस करा भरपूर कारण तुम्हाला प्रत्येक उदाहरणात काढायचं आहे इथे बॅलन्स ऑफ म्हणून काढायचा नंतर दुसरा टप्पा आहे आपला न्यू रेशो काढायचा त्यानंतर आता आपला न नवीन रेशो आला की लगेच सॅक्रिफाईज रेशो आहे तिसरा टप्पा हे बघा फॉवर मला मांडायचा आहे ओल्ड रेशो घ्यायचा आहे तीन आज दोन बरोबर बेरीज करा प्रॉफिट सेलिंग ना आणि तिसरा आपला सूत्र आहे सॅक्रिफाईज रेशोचं सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो म्हणजे जुन्या रेषेतून नवीन रेशो काय करा वाचा करा म्हणजे आपलं बघा जुन्या भागीदारांचा जुना रेषो आहे तीन दोन नवीन रेशो आताच आलेला आहे आपला बरोबर तीन आज दोन आस पाच आलं लक्षात सर्वांच्या याचं मांडणी करायची आणि कॅल्क्युलेशन करायची बघा आता मग आता पीच म्हणजे पद्मास सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू थ्री अपॉन फाईव्ह तीनशे पाच ओल्ड रेशो घ्या वजा चिन्ह द्यायचे आणि नवीन रेशो आलेला आहे तीन आज दोन म्हणजे तीन अधिक दोन अधिक पाच बरोबर दहा म्हणजे तीनशे दहा दोनशे दहा आणि हे काय इथेच आहे मांडणी केली आहे पाहिजे तीनशे दहा दोनशे दहा आणि पाचशे दहा हाच रेशो घ्यायचा आहे तिकडे तीनशे दहा दोनशे दहा आणि परत आपल्याला गरज नाही आशेची काढायची तो बरोबर आहे तो नवीनच आहे तीनशे पाच वजा तीनशे दहा मग त्यांची काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सोप्या पद्धतीने मांडले हे सहावीच्या आणि सातवीच्या गणिताच्या पुस्तकात आहेत त्यावेळेस पण सांगितलं आता तेच सांगतोय बघा तिरकस गुणाकार करायचा तीन गुणिले दहा तीस हा पण तिरकस गुणाकार करा पाच तिरे पंधरा हे वाजा चिन्हमध्ये देऊन टाका पंधरा आलं तीस वजा पंधरा हा छेदांचा गुणाकार करा पाच गुणिले दहा पन्नास आलं मग आता तीस वजा पंधरा किती आलं पंधरा पंधरा छेद पन्नास आला पद्माचा सॅक्रिफाईज रेशो की आता क कुमुदचा काढा कुमुद सॅक्रिफाईज रेशोबरोबर दोनशे पाच तिचा दोन हिस्सा आहे का नाही जुने रे बा जुना रेशो आणि नवीन पण आलेला आहे दोनच पण दोनशे दहा आहे मग आता इथे पण तसं करा दोन गुणिले दहा वीस पाच दोन्ही दहा इथे लिहा वजा चिन्ह देमध्ये पन्नास दहा पाच गुणि दहाच पन्नास वजापैकी अली करून दहा आणि छेद आला पन्नास म्हणजे आता पंधरा चेत पन्नास दहा चेत पन्नास आल्या लक्षात मग आता हे बघा सॅक्रिफाईज रेशो दोघांचा पी आणि के म्हणजे पद्मानिक कुमुद मांडलाय मी परत पन्नास पन्नास काय करायचं कॅन्सल करायचं रेशो किती आला पंधराच दहा आता या पंधराच दहाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो मग कोणत्या संख्येने भागायचं आहे याला तर याला आपण पाचने जर भागितलं कितीने भागायचं आहे पाचने तर आपल्याला त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा शिल्ल किती राहील खाली आज दोन हा संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे तीनच देऊन काय आला त्यांचा रेशो आला सॅक्रिफाईस रेशो ऑफ पामूद इज इक्वल टू थ्री इज टू टू आला तीन आज दोन रेशो आता विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणाल म्हणजे तुम्ही म्हणणार की नाही ह्यापेक्षा तुमच्या मनामध्ये काही दिवसांनी अभ्यासाला लागले की तुमच्या लक्षात येईल की अरे आज दोन मग आपला या जुन्या भागीदारांचा ओल्ड रेशो किती होता फॉर्मुला ओल्ड रेशो थ्री टू टू किती होता तीन दोन म्हणजे तुम्ही म्हणाला सर काहींच्या मनात जर आला बर बर? हा प्रश्न मी तुम्हाला त्यामुळे सांगून टाकतो तीनच दोन मग हाच रेशो घेऊन जर काढलं तर काय हरकत आहे सॅक्रिफाईस रेशो काढायची काय गरज आहे बरोबर तर एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना सॅक्रिफाईस रेशो आणि ओल्ड रेशो हा बऱ्यापैकी सारखाच येतो बऱ्याच उदाहरणांमध्ये तो सारखा येतो पण काही अपवाद आहेत तर त्या उदाहरणाच्या वेळेस मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देईल आणि मला उदाहरण सुद्धा तुम्हाला सांगता येईल आलं लक्षात परंतु आपण आपल्या पद्धतीने काढायचं आहे सांगितलं ना सॅक्रिफाईस रेशो आणि डिस्ट्रीब्यूशन करा गुडबिलचं तर सॅक्रिफाईस रेशो काढूनच करायचंय कारण कधी कधी काही उदाहरणामध्ये तो चेंज होतो मग चेंज झाल्यानंतर तुम्ही जर ओल्ड रेशो घेऊन जर तीनच दोनमध्ये वाटलं आणि तुमची एंट्रीचं चुकली अमाऊंट चुकली तर काय करायचं हो की नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय कन्फर्म म्हणजे दोन्हींचं बऱ्याच वेळा हे साम्य आलेलं आहे उदाहरणामध्ये आतापर्यंतचा माझा अनुभव परंतु काही उदाहरणार्थ मात्र वेगळा सुद्धा सॅक्रिफाईस रेशो आलेला आहे आणि मग अशा वेळी जर समजा तुमचं चुकलं तर काय करायचं तर बघा मी तुम्हाला दोन्ही काढून दाखवले तीनच दोन दिसतंय सर्वांना आता आणि तीनच दोन हा फायनल आता कुमोदचा रेशो आला आहे आणि त्यानुष्याप्रमाणे आता गुडविल वाटा गुडविलचे अमाऊंट किती एक आशाने किती गुडविल आणलं पंधरा हजार रुपये मग तिचा हिस्सा किती तीन बरोबर तीन तीनच दोन म्हणजे तीनशे पाच मग तीनशे पाच केलं तर उत्तर किती आलं पाच गुडविल आलं नऊ हजार रुपये आणि त्याचप्रमाणे मग कुमुदचं कुमूद गुडविल काढले पंधरा हजार गुणले दोनशे पाच सहा हजार रुपये आलं लक्षात अशा प्रकारे आपण काय करायचं आता गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं आहे आणि आणलेलं गुडविल काय करायचं आहे आता पाठ त्या दोघींना वाटून द्यायचं आहे मग वाटल्यानंतर एक परत एंट्री होते काय होते एंट्री त्या दोघींना द्यायचं आहे ना, ना? मग गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री होते मग आता आपण काय करायचं आहे गुडविल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे तर आपण गुडविल अकाउंटच्या डेबिटला जाऊया म्हणजे तुम्हाला एंट्री लक्षात येईल हे बघा गुडविल अकाउंट दिसते सर्वांना मग गु आपण एंट्री करणार गुड गुडविल अकाऊंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट मग दोन पार्टनर्स आहे आपले बघा गुडविल अकाउंटच्या डेबिटला जायचं टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट नऊ हजार रुपये आलं इथं त्याचप्रमाणे टू कुमूद कॅपिटल अकाउंट क्रेडिट सहा हजार रुपये आलं एंट्री काय झाली गुडविल अकाऊंट डेबिट टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू कुमूद कॅपिटल अकाउंट क्रेडिट दिसते सर्वांना मग हे कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट हीच एंट्री आपण आता वरती जाऊन लिहून काढायची आहे बघा इथे यायचं आहे गुडविल अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड आलं बरोबर त्यानंतर टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट नाईन थाउजंड टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट सिक्स थाउजंड आली एंट्री सेम तर अशा प्रकारे आपण ही गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं आहे आणि नॅरेशन लिहायचं खालच्या वेळेला आपण बिईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो पार पॉईंट पा महत्त्वाचं आहे सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा मी तुम्हाला या उदाहरणात परत काढून दाखवलेला आहे जो व्हिडिओ क्रमांक टू मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे तेच दाखवलेला आहे तर पुन्हा रेशो समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओ क्रमांक दोन पहा म्हणजेच झिरो थ्री झिरो टू या नंबरचा व्हिडिओ आहे तो तर ठीक आहे गुडविलची एंट्री तुम्हाला सर्वांना समजली असेल लेजर आपण करू शकतो गुडविलच्या डेबिटला जायचं परत टू पद्मा कॅपिटल टू कुमुद कॅपिटल कु लिहायचं बघा म्हणजे लेजर लिहायचं असेल तर आपण लेजर पण लिहू शकतोय बघ गुडविलच्या डेबिटला टू पद्मा टू लक्षात तर आता काय करायचं आहे म्हणजे आपण आता बघा उदाहरण आपण काय केलंय गुडविल आणलं पंधरा हजार त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं आता नंतर काय आहे सेकंड आता पहा सेकंड ऍडजस्टमेंट हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज बाय ओल्ड पार्टनर आणि मग हे जुने भागीदार काय करतात आशानं आणलेली गुडविलची पंधरा हजाराची रक्कम त्यातली अर्धी रक्कम काढून घेतात माझं अर्धी रक्कम काढून जर घेत असतील तर त्या ठिकाणी अर्धी रक्कम त्यांना काय करणार आपण देऊन टाकणार आहोत आले लक्षात तुमच्या मग देताना ते काय करणार मग त्यांना ते अमाऊंट रिसिव्ह होणार आणि आपले पैसे संस्थेचे पैसे बाहेर जाणार म्हणजे जा बँक अकाउंट काय होणार क्रेडिट होणार आणि त्यांना ती रक्कम त्यांच्या तिनाच दोन या रेशोमध्ये मिळून जाणार मग आता हाफ रक्कम म्हणजे किती पंधरा हजाराच्या हाफ म्हणजेच किती सात हजार पाचशे रुपये निम्मी रक्कम ओके मग तीन हजार पाच जे सात हजार पाचशे जे येतील त्याचं पुन्हा परत काय करायचं वाटप करायचं तीन हज दोन रेषेमध्ये मग त्याचं वाटप केल्यानंतर अमाऊंट येते किती चार हजार पाचशे आणि तीन हजार रुपये अशा प्रकारे सात हजार पाचशेचं काय होते वाटप होते मग ते वाटपा प्रमाणे काय करायचं एंट्री करायची आहे मग आता आपण एंट्री काय करणार पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट आणि कुमू कॅपिटल अकाउंट डेबिट टू पैसे गेलेत की आपले म्हणून बँक अकाउंट क्रेडिट आलं लक्षात तर मग आता आपण जनरल एंट्री लिहायची आहे बघा अशा प्रकारे एंट्री जेंट्री तयार होते दिसते तुम्हाला समोर माझा कर ॲरो पहा पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड कुमूद कॅपिटल अकाउंट डेबिट ते थ्री थाउजंड टू बँक अकाउंट क्रेडिट सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड बीइंग हाफ अमाऊंट ऑफ गुड बिल बाय ओल्ड पार्टनर्स आलं सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे बघा त्यांना पैसे रिसिव्ह झाले पस आता पद्मा आणि कुमूद पर्सनल अकाउंट रूल काय आपला पर्सनल अकाउंटचा डेबिट द रिसीवर बरोबर का नाही मग मिळाले की नाही त्यांना पैसे म्हणून बरोबर आलं की नाही इथे अकाउंट आणि बँक अकाउंट इज द पर्सनल अकाउंट दॅट इज अ गिवर पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा रूल काय क्रेडिट द गिवर मग बँकेने पैसे देऊन टाकले म्हणून बरोबर बँक बर अकाउंट क्रेडिटला आलं की नाही पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे मग इथे आपल्याला एंट्री झालेली काय होती दिसते तर अशा प्रकारे आपण ही गुडविल आणल्यानंतर दोन नंबरची जी ट्रान्झॅक्शन आपल्याला त्यांनी सांगितली की अर्धी रक्कम त्यांनी काय केली आहे काढून घेतलेली आहे म्हणून आपण आता अर्धी रक्कम दिले दिले दिल्याची एंट्री केली आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट सात हजार पाचशे आणि चार हजार पाचशे तीन हजार ठीक आहे आता ही होती आपली दोन नंबरची ऍडजस्टमेंट ठीक आहे आता आपण जाऊया तीन नंबरकडे स्टॉक इज डेप्रिसिएटेड बाय टेन पर्सेंट अँड मशिनरी बाय फाय पर्सेंट आता ही ऍडजस्टमेंट आपण इकडं अगोदरच सोडवलेली आहे खात्री करायची सोडवली की नाही नसन सोडवली तर परत तुम्ही विसरले असाल तर तुम्ही परत सोडू शकता परंतु आपण स्टॉकची वगैरे ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्या एंट्रेससुद्धा केलेली आहे वेळ पाहून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू स्टॉक टू मशिनरी टू आर डी केली की नाही चला आता तीन नंबरची आहे चार नंबर पण आर डीची पण पाहिले झालेलं आहे फर्निचर आणि बिल्डिंग ॲप्रिसिएशन दोन्ही झालेले आहेत फर्निचर ॲप्रिसिएशन पाहून घ्या आता इथे आर डी आहे हे बघा फर्निचर आहे बिल्डिंग याची ॲप्रिसिएशनची एंट्री केले ट्रान्सफर आपण प्रॉफिट लॉस अकाउंटला ओके त्याच्यानंतर आता पहा पुढे फर्निचर झालं संपलं पाच द नेसेसरी जर्नल द बघा आता म्हणजे आपण इथे ज्या ज्या ट्रान्झॅक्शन आल्या त्या त्या ठिकाणी आपण तुम्हाला मी लेजर पण दाखवलं नोट्स पण दाखवल्या त्याच्यानंतर लेजरवरनं अकाउंट पण तयार सॉरी जर्नल एंट्रीज पण कशी तयार करायची तेही सांगितलं त्याची आपण जर्नल एंट्रीसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेली आहे तर अशा प्रकारे आता हे संपूर्ण उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे आता सर्व जनरल एंट्रीज ज्या होत्या म्हणजे इथं बघा किती आपल्या जनरल एंट्री झाल्या उदाहरणारंसं समजतं जनरल रिझर्व्ह वाटल्याची एक एंट्री केली त्याच्यानंतर आर डी आपल्याला जी चार नंबर ॲडजस्टमेंट सांगितली होती मेंटेन थ्री थाउजंड त्याची एक एंट्री झाली स्टॉकची एक एंट्री झाली कमी झाल्याची बघा फर्निचर ऍप्रिशिएशन झालं त्याची एंट्री झाली मशिनरी डप्रिशिएशन झालं त्याची एक एंट्री झाली बिल्डिंग ॲप्रिशिएशन झालं त्याची एक एंट्री झाली झालं त्यानंतर तीस हजार रुपये त्यांनी कॅपिटल आणलं त्याची एक एंट्री झाली पंधरा हजार रुपये गुडविलचं गुडविलसाठी पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणली त्याची एक एंट्री झाली आणलेलं गुडविल आपण काय केलं त्यांच्या तीन आज दोन या प्रमाणे काय केलं जुन्या भागीदारांना वाटून दिलं पंधरा हजार रुपये त्याची एक एंट्री केली म्हणजे गुडविल आणलं की लगेच वाटून दिले दिल्याची एंट्री आपण शिकलोय त्या दोन तीन नंबर व्हिडिओमध्ये ऍडजस्टमेंट ऑफ गुडविलच्या बरोबर तर इथे आणलेलं गुडविल लगेच जुन्या भागीदारांना काय करायचं असतं त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटून द्यायचं असतं तर ती एंट्री झाली आपली त्यानंतर अर्धी रक्कम त्यांनी जुन्या भागीदारांनी काढून घेतली म्हणतात आपल्याला परत त्या जुन्या भागीदारांना पेमेंट करावं लागलं म्हणजे बँक अकाउंट काय केलं क्रेडिट केलं आपण आणि ओल्ड पार्टनर्स काय आपलं अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट अशी एंट्री झाली ठीक आहे त्यानंतर स्टॉक आपण डेप्रिसिएशन दहा टक्के आहे मशिनरीचं पाच टक्के केलं आहे त्याची एंट्री इथे एक एंट्री झाली मशिनरी अशी एक एंट्री झाली आर डी जवळ एक एंट्री झाली म्हणजे तीन एंट्री लॉस झाल्या म्हणून आपण डेबिटला टाकल्या कंबाईन एंट्री केली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू स्टॉक टू मशिनरी टू आर डी अकाउंट क्रेडिट त्यानंतर आता फर्निचर आणि बिल्डिंगमध्ये अप्रिशिएशन झालं तर ते आपण कॅल्क्युलेशन करून अमाऊंटसुद्धा काढल्या आणि त्याप्रमाणे एंट्री केली की प्रॉफिट फर्निचर अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट हे बघा ही एंट्री दिसते सर्वांना फर्निचर अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट तर अशा प्रकारे आता सर्व उदाहरण झालेलं आहे आपलं आपल्याला फक्त लास्ट एंट्रीसाठी तुम्हाला मी सांगितले हा बॅ बॅलन्स जो आहे प्रॉफिट अँड आता काय करायचं इथे त्यासाठी बॅलन्स शोधण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा क्लोज करताना मग आता डेबिटची बेरीज करायची तीन हजार सहाशे सातशे पन्नास आधी सहाशे ठीक आहे त्यानंतर फर्निचरची पण बेरीज करायची इकडची बेरीज झालेली आपली एक हजार नऊशे पन्नास अधिक नऊ हजार टोटल आली दहा हजार नऊशे पन्नास तीस डेबिटला घ्या त्याच्यातून मग हे तीन हजार सहाशे अधिक सातशे पन्नास अधिक वजा करा वजा केल्यानंतर डिफरन्स आलेला आपल्याला सहा हजार रुपये आलेला सहा हजार रुपये काय करायचा तीन हज दोन जो रेशो आहे त्यांचा ओल्ड रेशो त्याच्यामध्ये काय करायचा वाटून द्यायचा आता वाटताना आपण त्याचं काय करू शकतो खाली नोट तुम्ही मांडायची बरोबर छानपैकी नोट मांडा प्रत्येक उदाहरणाची नोट त्या ठिकाणी मांडायची आहे मग सहा हजार भागिले पाच गुणिले तीन म्हणजे तीनशे पाच जो रेशो आहे पद्माचा सहा हजार गुणिले तीनशे पाच आणि कुमुदचा किती आहे दोनशे पाच म्हणजे सहा हजार गुणिले दोनशे पाच तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे वाटप करायचं आहे म्हणजे नेला जर पाहिजे बारा पे साठ बारा दोनशे चोवीस बारा ते छत्तीस कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आहे मग आता त्या इथे काय झालेली आहे इथे एक एंट्री झाली बघा लगेच एंट्री होते लेजर आहे समोर तुमच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट तीन हजार सहाशे टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट दोन हजार चार्श मग आता मग हीच एंट्री लिहिण्यासाठी आपण परत जनरल एंट्रीकडे जायचंय बघा तीच एंट्री प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट सिक्स थाउजंड टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू थाउजंड फोर हंड्रेड तर हे लास्ट बॅलन्स काढण्यासाठी आपल्याला खरं हे लेचर ओपन करावंच लागतं त्याला पर्याय नाही कारण आपल्याला हिशोब तोंडी येत नाही तोंडी काढला तर चुकू शकतो म्हणून लेजर ओपन करायचंय व्यवस्थितपणे व्यवस्थित पोस्टिंग द्यायचं तर इथे आपल्याला हा जो प्रॉफिट आलेला आहे आपण तो काय करायचा आहे ही एंट्री करून ट्रान्सफर करायचं आहे तर इथे ट्रान्सफर केल्याची एंट्री आपण इथे केलेली आहे आणि नॅरेशिंग लिहायचं आहे बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो।, रेशो जो प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो जो दिलेला आहे त्या रेशोमध्ये तीन आज दोन मध्ये काय करून द्यायचे वाटप केलेलं आहे असे आपल्याला दाखवायचं इथे जनरल एंट्री ही शेवटची शे जनरल एंट्री आहे तर अशा प्रकारे आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एंट्री आहे लक्षात इथे तुम्ही जर सेपरेट केल्या या स्टॉक मशिनरीच्या इथं दोन वाढतील फर्निचर पेंटिंग सेपरेट केली तर इथे एक वाढेल म्हणजे अजून तीन एंट्री वाढतील आठ आणि तीन अकरा इंटरव या उदाहरणामध्ये होऊ शकतात आता या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलं तर इथे आपण गुडविल काय केलं मग अशी डिस्ट्रीब्यूट केलं तर गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची सुद्धा आपण आणल्याची जी एंट्री आहे तीसुद्धा इथे होते पैसे आणलेत ना तिने बँक पंधरा हजार रुपये मग बघा इथे एंट्री दाखवली आहे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट फिफ्टीन थाउजंड त्याचं पोस्टिंग केलं बाय बँक अकाउंट फिफ्टीन थाउजंड आणि लगेच गुडविल अकाउंट ॲटोमॅटिकली क्ला काय होते क्लोज होते लक्षात आलं तुमच्या तर अशा प्रकारे गुडविलची जी एंट्री आहे हे बघा ही बँक अकाउंट डेबिट फिफ्टीन थाउजंड टू गुडविल अकाउंट क्रेडिट फिफ्टीन थाउजंड म्हणजे गुडविल अकाउंटच्या कुठं जायचं क्रेडिट साईडला जायचं आणि तिथे लिहायचं बाय बँक अकाउंट फिफ्टीन थाउजंड ओके तर अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्यूट पण केलं त्यांना कसं वाटलं तीन हजार म्हणजे पैसे आले की त्याची एंट्री करा त्यांचं लगेच डिस्ट्रीब्युशन केल्याची एंट्री करा आणि डिस्ट्रीब्युशन करताना आपण ही एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मा कॅपिटल अकाउंट क्रेडिट कुमूद कॅपिटल अकाउंट क्रेडिट ओके तर अशा प्रकारे हे सर्व उदाहरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आपल्याला विचारलं होतं जनरल एंट्रीज त्यालाच मार्क आहेत पण त्यासाठी आवश्यक होतं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट त्याचबरोबर गुडविल अकाउंट आपल्याला गरजेचं होतं एंट्री इथे दोन एंट्री आहेत इथे एकाच गुडविल अकाउंटमध्ये त्यानंतर मग तुम्हाला मी काही नोट्स काढून दाखवल्यात सेम उर्वरित काही नोट्स आलेले आहेत त्या तुम्ही पूर्ण करा तुमच्या वहीमध्ये आणि सॅक्रिफाईस रेशोचं मात्र मी तुम्हाला डिटेल सांगितलंय पुन्हा परत एकदा ओके तर पुन्हा एकदा आपण आता संपूर्ण उदाहरण पाहूया तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे असेल तर तुम्ही काढून घ्या मी तुम्हाला वेळ देतो बघा इथून पुढं आपलं सोल्युशन सुरू झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे सर पी एस कॉमर्स काय आहे नेमकं तर हे आपल्या चॅनलचं नाव आहे यूट्यूबचं तर ह्या चॅनल चं so नाव तुम्ही जर यूट्यूबवर सर्च बारवर टाईप केलं तर आपल्या या चॅनलवरती जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे सगळे लगेच दिसायला सुरुवात होते ओके तर सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मी सर्व ठिकाणी देत आहे व्हिडिओच्या शेवटच्या वीस सुद्धा पूर्ण त्यात त्या विषया ज्या विषयाचा व्हिडिओ आहे त्या विषयाची व्हिडिओची लिस्ट देत आहे त्याचबरोबर याच्यानंतर येणारा या नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नंतर याला मी तयार झाला की तो त्याला जोडून देत असतो आणि तो, तो तुम्ही कंटिन्यू नंतर पाहू शकता इथून मागचे सगळे व्हिडिओ असेच मी कंटिन्यू जोडलेले आहेत यानंतर क्रमाक्रमाने मी बरोबर तुम्ही सलग जरी व्हिडिओ पाहायला गेले तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा शेवटच्या वीस सेकंदात पुढचा व्हिडिओ लगेच दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं पुढचा नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता तोच व्हिडिओ परत तुम्ही शेवटपर्यंत गेले परत शेवटच्या वीस सेकंदात त्याच्या पुढचा कंटिन्यू व्हिडिओ दिसतो कारण मी अगोदर सेटिंगच करून तसं ठेवलेलं आहे तुम्हाला शेवट तुम्ही शेवटी गेले वीस सेकंदात तुम्हाला परत त्याच्या पुढचा व्हिडिओ दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करून पुढचा व्हिडिओसुद्धा पाहू पर शकता अशा प्रकारे सलग मग तुम्ही मग फायनल अकाउंट असेल ॲडमिशन असेल नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असेल ते सगळ्या चॅप्टरचं मी अशा प्रकारे क्रम लावणार आहे आणि जेवढे व्हिडिओ झाले त्यांचे क्रम लावून झालेले आहेत आणि जे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे क्रम मी लावणं देणार आहे की तुम्हाला पाहायला सोपं जावं प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करणं काय जावं सोपं जावं यासाठी मी ते नियोजन केलेलं आहे तर स्क्रीनशॉट तुम्ही याचा काढून झाला या ते तीन इंटरेचा त्यानंतर आपण खाली जाऊया पुन्हा इथे घ्या ठीक आहे हा एक घ्या स्क्रीनशॉट ठीक आहे वर्किंग नोट्स पाहिजे असेल तर त्याचाही स्क्रीनशॉट घ्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट खूप महत्त्वाचा आहे चॅनलचं नाव सर्वांनी लक्षात ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे सेटिंग करा बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी सेटिंगच केलेलं नाही त्यांना नोटिफिकेशन त्यामुळे येत नाही सेटिंग काही खूप अवघड आहे असं पण नाही आहे ठीक आहे घेतला स्क्रीनशॉट तर आता सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन पहा त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या पाहिजे असेल ते घेऊ शकता आणि सेटिंग काही फार अवघड नाही सबस्क्राईब जो शब्द आहे कॅपिटलमध्ये रेड कलरमध्ये असलेला त्याच रेड कलरमध्ये असेल तरच क्लिक करा ग्रे कलर येतो ज्यांनी ग्रे कलर आलेला आहे त्यांनी काहीच करण्याची गरज नाही त्यांचं से सेटिंग झालेलं आहे नंतर सबस्क्राईब शब्दावर क्लिक केलं की पुढे बेलचं चित्र येतं स्क्रीनशॉट घेत चला मी तुम्हाला माहिती पण सांगतो एका बाजूला स्क्रीनशॉट पण घेत चला हे बघा इथे नंतर तुम्ही बेलच्या चित्रावर क्लिक करा ऑल ऑप्शन येईल uh, पहिला त्याला सिलेक्ट से करा मराठी असेल तर सर्व शब्द असतो हिंदी असेल तर सवी शब्द असतो तर जसं असेल तुमच्या मोबाईलची लँग्वेज त्याप्रमाणे येईल आणि मग ऑल सिलेक्ट केला तो पर्याय फायनल झाला तुमचं सेटिंग कम्प्लीट झालं तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मेसेज मोबाईल uh, वरती यायला सुरुवात होईल पुढचं स्क्रीनशॉट घ्या आता घ्या ठीक आहे त्यानंतर फॉर्म्युला याचं घ्या स्क्रीनशॉट वन टू थ्री पॉज करायचा आहे व्हिडिओ स्क्रीनशॉट घेताना व्हिडिओ पॉज करायचा बघा घ्या आता ठीक आहे आता दोघांना आपण वाटून आहे गुडविल तेच दाखवलं आहे तुम्हाला आणि उर्वरित नोट्स तुम्ही काढा ओके तर आता सर्व व्हिडिओ तुम्हाला मी पोस्ट केलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ आहे आपला बारावी अकाउंट झिरो थ्री झिरो एट आठव्या नंबरचा व्हिडिओ आहे ॲडमिशनमधला पुढील आपण पाहणार आहोत व्हिडिओ क्रमांक नऊ पुढील उदाहरण त्यामध्ये आपण घेणार आहोत तोपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे सेटिंग नक्की करून घ्या आणि मला सेटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याचा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून माझ्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती पाठवू शकता मला पाहण्यासाठी किंवा काहींना शंका असेल माझं सेटिंग झालंय का नाही बरोबर मला जर दाखवून पाहूया तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून द्या आणि माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी तुम्हाला सेंड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि वाटलंस तर इथे तुम्हाला बघा इथे पण पाहून घ्या दिसतो आहे तुम्हाला इथे नंबर माझा दिसतोय माझा कर्सर राहतोय एट थ्री टू ट्रिपल नाईन फाईव्ह टू सेवन फोर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला तुमचं सेटिंग झालं की नाही कन्फर्म करण्यासाठी तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून मला पाठवू शकता व्हिडिओ चालू करायचं आहे आणि नंतर स्क्रीनशॉट काढायचा आहे लक्षात सर्वांच्या ओके थँक्यू सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल थँक्यू हो त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या नंतर क्रमाने येणारा व्हिडिओ मी पाठीमागे सेटिंग करून देणार आहे त्याचबरोबर आग ॲडमिशनची सर्व अकाउंटची व्हिडिओची जी लिस्ट आहे ती शेवटच्या वीस सेकंदामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक दिलेली आहे सर्व व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणाहून लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ thank <laughs> you